रायगड खालापूर तालुक्यातील रसायनी या ठिकाणी एच ओ सी कंपनी, या कंपनीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन 1974 निर्माण झालं. 2 एकरमध्ये जवळपास हा विभाग आहे. ही एच ओ सी कंपनी सरकारी कंपनी आहे. तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले असतील, त्या तत्कालीन मंत्री रामविलास पासवान असतील, यांच्या मदतीतून ही असणारं आंबेडकर भवन उभा राहिलं. कालांतराने ही जे कंपनी बंद पडली आणि त्या ठिकाणी आता बी पी सी एल आलं. बी पी सी एल नंतर आता अंबानी येण्याची शक्यता आहे, रिलायन्स येण्याची शक्यता आहे. आणि एकंदरीत या केंद्रामध्ये जी सरकार आलेली आहे ती आल्यापासून या ठिकाणच्या सरकारी संस्था विक्री करण्याचं जे षड्यंत्र रचलेलं आहे त्याच माध्यमातून रसायनीच्या आतमध्ये असलेलं 2 एकरमधील आंबेडकर भवनसुद्धा त्यांना पाडायचं आहे, उद्ध्वस्त करायचं आहे आणि ती जमीन विकायची अशी असणारी स्थिती आहे. 15 दिवसापूर्वी ह्याचा गेट बंद केला, पाण्याचं लाईट कट केली, लाईट कट केली, पाणी कट केलं, त्या ठिकाणच्या वस्तू चोरण्याचा प्रयत्न केला. ऑल इंडिया पॅंथर सेनेचे असणारे रायगडचे जिल्हाध्यक्ष गोपीनाथ सोनवणे, आकाश कांबळे या सर्व मंडळींनी लीड करून धम्मचक्र प्रवर्तन दिनी गेट तुडून हे आंबेडकर भवन पुढं केलं. आता हे आंदोलन आम्ही राज्यव्यापी करणार आहे. एकीकडे नरेंद्र मोदी हे मी गौतम बुद्धांचा अनुयायी हे दाखवतात, बाहेर देशात जाऊन हा देश गौतम बुद्धांचा आहे म्हणतात. काशीनगरला असणारं विमानतळ आम्ही बौद्ध अनुयायांसाठी उभा केलं म्हणतात. आणि दुसरीकडं सरकारी जमिनीमध्ये या ठिकाणी असलेलं हे आंबेडकर भवन उद्ध्वस्त करण्याचं षड्यंत्रसुद्धा करतात, त्यामुळे हा ढोंगीपणा आहे. आणि आर एस एस आणि हुकुमशाहीच्या माध्यमातून हे आंबेडकर भवन उद्ध्वस्त करण्याचं षड्यंत्र आहे. ऑल इंडिया पॅंथर सेना हे भवन वाचवणार. ज्या पद्धतीने दादरचं आंबेडकर भवन वाचवण्याचं आंदोलन उभा केलं त्याच धर्तीवरती हे सुद्धा आंदोलन उभा करणार. जमीन आमच्या ताब्यात दिली पाहिजे. आणि सामाजिक न्याय मंत्री जे केंद्राचे राज्यमंत्री आहेत रामदासजी आठवले, महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी तात्काळ या आंबेडकर भवनची येऊन भेट घ्यावी आणि याला असणारा 10 करोडचा निधी या आंबेडकर भवनला उभा करण्यासाठी सुशोभीकरणासाठी मंजूर करावा. आम्हाला सेपरेट वाट करून ही जागा आमच्या ताब्यात द्यावी ही असणारी आमची भूमिका आहे. कवडीमोल भावामध्ये त्या काळी शेतकऱ्यांची जमीन हस्तगत केली, 700 रुपये एकरने हस्तगत केली. त्या जमिनीचा काही लय भाव नाही आहे, परंतु आज भाव वाढलाय म्हणून स्थानिकचे आमदार, पालकमंत्री, खासदार हे असणारे भांडवलदारांशी हात मिळवणी करून ही जागा बळकवण्यासाठी आंबेडकर भवन उद्ध्वस्त करायला निघालेले अशी असणारी परिस्थिती आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही हे आंबेडकर भवन जाऊ देणार नाही, त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार. ज्यांनी असणारं ज्या व्यवस्थापकांनी, मॅनेजरनी, संचालकांनी या ठिकाणची लाईट कट केली, पाण्याचा नळ कट केला आणि गेट लावला, त्याला समाजकंटक घोषित करून त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. यासाठी तर लवकरच आम्ही भूमिका घेणार आहेत आणि आंबेडकर भवन बचावचं आंदोलन रायगडमध्ये तीव्र करणार आहे. ही असणारी ऑल इंडिया प्रांत सेनेची भूमिका.